नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या क्षितिज पाताडे या ब्लॉग चॅनलमध्ये स्वागत आहे। आत्ता रांगोळ करून आलो आहे, बघूया आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग होईल की नाही सांगता येत नाही, पण बघूया। आज दिवाळीचा आदला दिवस, 13 तारीख, धनुत्रयोदशी, आणि आत्ता वाजले 9, तर वाजले आहेत 9। तर आता तुम्ही म्हणत असाल रे, याचं आधीचा ब्लॉग बघला असेल तर तुम्हाला माहिती असेल 8:30 ते 9:30 पर्यंत माझा क्लास असतो। तर त्याचं आज काय झालं की त्यांनी 12 ते 18 तारखेपर्यंत ऑनलाईन क्लासला दिवाळीनिमित्त सुट्टी दिली। काय कॉलेजवाल्यांचं झालं आहे, आधीच इथं कोरोना आहे, आधीच सिलेबस काय होत नाही, त्याच्यात परत ते सुट्टी देतात, मग ते आधीचं तरी कशाला घेतात? डायरेक्ट कॉलेज सुरू झाल्यावरच घे ना, कोणाला मोठेपणा दाखवण्यासाठी ऑनलाईन क्लास काढले काय माहीत? त्याच्यात परत सरांची कधी रेंज जाते, कोणचं काय जाते, कोणचं काय जाते, ते मरू, ते चालत राहील मरू। आपल्याला काय 18 ते 12 ते 18 तारखेपर्यंत ऑनलाईन क्लासला सुट्टी आहे, बघूया पुढे काय। ऑनलाईनचं वाटत नाही, 18 नंतर म्हणताय तर 23 तारखेला कॉलेज सुरू होतं आहे असं म्हणतायत, बघ पहिलं तर बघूया, वाटत नाही पण होणार आहे, बघ असं म्हणतात, चाललंय अजून फिक्स नाही आहे। आता बघूया आत्ता काय आहे काय नाश्ता बनवलाय तो आधी बघूक जाते जरा। चला जसं की तुम्ही ब्लॉग मध्ये बघला सदा आहे ना, आमच्या बनवल्या ना झुणको भाकर, म्हणजे झुणको भाकर नाही पण झुणका चपाती आहे। मी ही बघा झुणका चपाती बनवलेली आहे, आणि अजून एक गोष्ट येणार आहे ती सगळ्या भारतीयांच्या घरात सहसा असतेच। तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा ती कोणती गोष्ट जी सहसा असते, जास्त करून सगळेजण सकाळी सगळ्याजणांना ते लागतेच। त्यालाही आता येणार ती दाखवीन मी, तोपर्यंत तुम्ही कमेंटमध्ये टाका की ती गोष्ट कोणती असणार। चला मग ती गोष्ट आपली चाय, ती सगळ्याच्याच घरात असता, म्हणून विचारले बघूया कोण कोण कमेंटमध्ये सांगू शकता गे। भारतीयांच्या जास्तीत जास्तच्या घरात असताच असता सकाळची चहा। तर आता नाश्ता करतोय आणि मग तुमच्याशी भेटतोय, चला बाय। नाश्ता बिस्टो करून झालो, आता बघूया पुढे काय फिराक जातंय काय करतोय, बघूया फिराक गावता काय कळ काय, निवायची तयारी बियारी केली तर दाखवून। मित्रांनो, दुपारचे वाजले 2 आणि आज रात्री बघूया नाईट आउट करायचं ठरतंय, 5-6 मित्र असणार, बघूया अजून काय फिक्स नाही आहे। तसं सकाळपर्यंत जागरण करणार, असं दिवाळीचे फिरणार, नरकासुरगाने बघणार काय, बघूया आधी नाईट आउट फिक्स होतं का, नाईट आउट जर फिक्स झालं तर काय रात्री फिरणारच नरकासुराने, म्हणजे सकाळपर्यंत नरकासुराने बघायला जाणार। तर बघूया फिक्स झालं तर तुम्हाला कळेलच। चला तर बघूया, दुपारचा वेळ झाला आहे, जेवणाचं टायमिंग आहे, बघूया आज जर बघूया जेवणात काय बनवलं नाही तर दाखवतोय तुमका, तो सर जरा वाईच वेळ जर वाट बघा थोडा वेळ। चला थोय थोय खात होतंय घुसली जातली, तर आमकडून माहित काय माहित आहात, कोडून बिडून काय घातले तर उद्योग होते तर कामा पाहून होत नाही, मला कामा खूप आहोत आमचं, खारुताय घुसल्या खिडकीत ना, सगळीकडे थैमान लुटवल्या ना, थैमान या पाडता ता पडता तर वर जाऊन थोय थांबूया, तिका जाऊक भेटत नाही हो तिकडनं मनान, तर पप्पांनी लावलेली आयडिया, बघूया जाता की नाही थोडा वेळ, तोपर्यंत मी माझा ब्लॉग स्टॉप करते, जाताना लगेच चालू करते,
आता थयच आगे गेली नाही अजून ती काठी पडतली हो तसं करू नको ती जातली तशी ती काठी लावू नको मी म्हणतो कशी जाते खिडकी उघडा ती काय माहित काय काहीतरी करताय हो त्या याच्यात घाला आधी काय म्हणतात टाटाने ठेवत त्याच्या याच्यात घाला ना हकवतो तो कोण रस्तो तो देव करतो झाडावर मारले ना उडी हो इकडनं थय मारले इतक्या लांब आहे ना गेली तशी येणार नाही आपणच सवय लावलं होती का खाऊ घालून ते येतलीत ना आम्ही तिका जरू काय नाही काय त्या झाडावर ठेवायचं चपरेने ते तर समाकली ती इली आतमध्ये आली जर काही दिसाग नव्हती म्हणजे नंतर भेटू अजून काय इंटरेस्टिंग घडलं आहे गाडीत वारले खरू त्याच्या थय म्हणान त्याचा जीव घेतला आज काय असं वाली बटाटा भाजी कोशिंबीर निडा सकाळ तोडलेलो झुणको झुणको बाबा दी जेवताय नंतर भेटतय दुपारी झालेलं आता जरा 3 वाजले दिवाळीची तयारी बियारी करता असं बांधूच आहे असं खाली हे या त्या लेवल का बरोबर आहे कसे लावतला देख केक असे एक खाली एक वर असं लावतला मग लाईन वो खाली पडला हातात ना सोडला तसा तुम्ही एक पार्ट आना अजून एक असलो खाली पडलो तर जाऊन आणतोय जाते खाली आणतय आधी लगेच फरक गेले नशी सही सलामत थई न पडले एकदम वर नशी टिकला तरी आता पडला खरा आतले बल्ब पेटत काय
ह्याच्यातले बल्ब पेटतात काय बघू पवे. चला बरं जात आहे. पुण्या पडला खरं पण जर असं बेंड झाला इकडनं बेंड झाला या थोडा. या पेटताला ना खाली पडला मोठ्यान. या सगळ्या लावता भेटत बघा खाली पडला तर पेटता काय आधी बघा. पेटा पेटा वर्क इन प्रोग्रेस. मित्रांनो आता संध्याकाळचे वाढलेच 5 आणि मी जाणार आहे आता मित्राकडे. त्यांनी बनवलं आहे नरकासूर. नरकासूर म्हणजे असं नरकासूर बनवला नाही आहे तर बुजगाव न बनवतात बघा शेतात त्या प्रकारचं आहे. तर फक्त मुखवटा बिकवटा लावलं की झालं आपलं नरकासूर. तू तो बघायला मित्राकडे आता निघणार. म्हटलं घरात बसून तरी काय करू म्हटलं जाऊया जर मित्राकडे जाऊन येऊया. तर 5 वाजले मला मी तिथे डायरेक्ट भेटतो. चला नमस्कार मंडळी. अजून यांचा नरकासूर तयार झाल्यानंतर दिनेचा नरकासूर अजून तयार झाला नाही. नुसतं खालचा भरलेला हातना पोकळा या बघा. तर ते दुसरे साहेब येतले यांचे मित्र म्हणजे माझे राहुल तो बनवतलो. बघा असे काम चुकार असतले काम चुकार. नरकासुरा रे नरकासुरा काय हाय तुमच्याशी नंतर भेटत जरा. वर्क इन प्रोग्रेस हा की नरक अरे रे नरकासुर बनवचा. राहुल मुळे एका सगळं एकट्याक काम करू लागतं काय रे. सगळं आम्ही केला होतो दोघांनी स्टेपलर मारून का तर घाई गाय तर म्हणून स्टेपलर मारला. शिवचा होता पण टाइमच नाही. यांचं जे पार्टनर ते उणगाक गेले होतं तर काय बोल त्याला. स्टेपलर बिपलर मारला होता पलीकडच्या शेतात सगळं गवत गोळा केलं तर भरता होता दाखवतो तुमकं. चला आता जरा शेतात सगळा रोंबाट आणून ठेवलं फक्त भरूचा. काय दिने तुमचे मित्र बरोबर नाही ते खाई गेले. उंडगाक म्हणजे असा कसा या एकटे टाकून गेले म्हणजे. हे बघ या दाखवत स्टॅपलर मारलं शिवक वेळ नाही बघा. तर रवा तसं वाटत नाही माका दिने स्टॅपलर कोंबल्यावर निघताला बरो. या भरतावनी भेटता जरा गवत गवत भरतला त्यांचं कम्प्लीट होईल आमचं नरकासूर नंतर तुमकं दाखवतोय. मला एवढा काम झाला आता काय रे अजून हात करूचा. रावलो आमचो तू आमचो रावलो मित्र खोय रवलो रे. संध्याकाळ झाली घाम इलो तो सोडून द्या मच्छर चावतात. आणि राहुल राहुल काय सांगत होता संध्याकाळी करू अरे मच्छर चावतले मला इतका कळणार नाही तुका. आलो तसं कम्प्लीट झालो स्टॅपलर मुळे घोळ झालं ना निघत राहता या काय स्टॅपलर निघाल हे काहीतरी स्टॅपलर आण मारूया. चल अजून कम्प्लीट झाला की तुमका दाखवतोय. चल नरकासूर झालेलो घाई गडबडीत केलं स्टॅपलर बिपलर मारो टाइम नाही टाइम नाही म्हणून घाई गडबडीत स्टॅपलर मारून केलं. तर जरा साईज मोठी पडता जी कुट्याची आपल्या बांबूच्या तिकडनं इथपर्यंत कापूचा
की झाला काम बघ काय मग काय आरामात जेव्हा सकाळी पेटवती तेव्हा पेटवती तर पुढे बघूया रात्री टा चलला नाईट आउटचा करतला की माहीत नाही नाईट आउट पण बघूया करत असला तर तुमका ब्लॉगमध्ये दिसतालाच पण मच्छरान आणि घाम पण लागलो आता जरा वेळ टाइमपास करतो आहे नंतर डायरेक्ट घरात व्हिडिओ सुरू करतो चला बाय. नाईट आउट फिक्स झालेला म्हणजे पार्टीत पार्टीत एव्हरीबडी पार्टीत म्हणती काय नाही असत खातक्या बिचक्या आणतला कुरकुऱ्या फुरकुऱ्या खातला बघा चिर तर बघूया किती वाजता येतं कदाचित या ब्लॉगमध्ये तुमका अर्धा नाईट आउट दिसत आमचा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये अर्धा दिसत कारण की टायमिंग बघू गेल्या तर वाजले हत 10:30 त्यामुळं आता किती 11 येतले 11 ते 12 थोडा वेळ तुमका याच्यात अर्धो दिसाड नाईट आउट आणि अर्धो दुसरं कारण की बाजू म्हणून तर दुसरी तर येईल मी या ब्लॉगमध्ये दाखवू शकले असते पण दिवाळीच्या ब्लॉगमध्ये नाईट आउट इन दिवाळी असं पण बनवायचं होतं मग काय सकाळ मग काय सकाळी जे जे प्रोसेस होईल ते सगळं कारेक्टर बिरेक्टर पण कदाचित नरकासवर जाळायला गेलो तर जाळायला पण जाऊ नरकासवर आणि काय काय बरेच धमाल मस्ती उद्याच्या पण ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आता बघूया या ब्लॉगमध्ये तुम्हाला अर्धा नाईट आउट बघायला मिळेल नाही मिळेल माहिती नाही पण पुढच्या ब्लॉगमध्ये तरी तुम्हाला नक्कीच आमचं नाईट आउट दिसेल टाइमपास आणि काय बाकी स्वयंप्रभा चला बघूया नाईट आउट आधी असं काय बघतोय नसलं तर डायरेक्ट एंड करतले मी याच्यानंतर परत बोलतलं आहे मी एंड करतलं आहे तोपर्यंत वाट बघा नाईट आउट का जरा वेळ लागत सांगता येत नाही 11 उशीर होईल मित्रांक तर काय सांगू का बघूया रात्री होताला दाखवते तुमका पण पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवशीचा ब्लॉग म्हणजे 14 ब्लॉग हा तुम्हाला पुढच्या व्हिडिओ दिसेल तो कदाचित एंड स्क्रीनला दिसेल बाकी आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला काय करायचं आहे मला सांगायची गरज नाही ते तुम्हाला माहिती आहे लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब आणि बेल आयकनला दाबायला विसरू नये हे तुम्हाला माहिती आहे तरी पण सांगतो आणि एक गोष्ट तर नक्कीच तुम्हाला जर आवडला ब्लॉग तर तुमच्यावरती तो सबमिट ठेवून त्याला शेअर करत जा म्हणजे तुम्हाला आवडला तर बाकीच्यांना पण कदाचित आवडत असेल माझा ब्लॉग त्यांना शेअर करा त्यांना सांगत पुढच्यांना शेअर करा बाकीचं तुम्हाला आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये या माझं उरलेलं म्हणजे रात्रीचं आता नाईट आउट पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेल ते 12 दिसेल तुम्हाला म्हणजे 12 पुढचा ब्लॉग आपला दिवाळीचा 14 हा ब्लॉग आत्ताचा आहे तो 13 आहे दिवाळीच्या आदल्या दिवशीचा तर पुढचा ब्लॉग तुम्हाला 14 ब्लॉगचा व्हिडिओ एंड स्क्रीनला किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन किंवा माझी प्लेलिस्ट चेक करू शकता त्याच्यात तुम्हाला भेटेल तर आता भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये बाकी स्वयंप्रभा मजेत रवा चला बाय.